आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोकाट डुकरांच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतीने मागवले मार्गदर्शन. पशु खात्याकडून मार्गदर्शनाऐवजी उडवा उडवीची उत्तरे. कोरुची येथे मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या बंदोबस्तासाठी जंग पचाडूनही ग्रामपंचायत प्रशासनाला यश येत नाहीये. याबाबत पशु खात्याकडून चालढकल केली जात असून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने डुकरांचा बंदोबस्त कसा करायचा असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी यांनी डुकरांचे प्रमाण प्रचंड वाढले असून सध्या पावसाळा असल्याने रोगराईला निमंत्रण मिळून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने वर्तमानपत्रात निविदा दिली खरी, पण कोणीच निविदा स्वीकारण्यासाठी पुढे आलं नाही. ग्रामपंचायत प्रशासनानं मग विभागीय कार्यालय कोल्हापूरशी संपर्क साधून मार्गदर्शन मागवलं. या कार्यालयातून पशु संवर्धन विभाग, पंचायत समिती हातकलंगले येथे पत्रव्यवहार करून डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत कळवले. मात्र येथील पशु विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पशु संवर्धन विभागामार्फत कोणतीही प्रयोजन किंवा व्यवस्था नाही, तरी आपल्याकडील ग्रामपंचायतीमधून व्यवस्था करावी. पशु संवर्धन विभागातून पक्ष्यांना लसीकरण, पशुवैद्यकीय सेवा पुरवल्या जातात अशी उडवा उडवीची उत्तरे देणारे पत्र पाठवले आहे. या गोंधळामुळे नागरिकांचं आरोग्य आणि जीव मात्र धोक्यात आला आहे. मोकाट डुकरांचा उच्चांड वाढला असून अंगावर धाव येणे, चावा घेणे यामुळे परिसरातील महिला आणि लहान मुले यांच्यात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी डुकरांचा तातडीनं बंदोबस्त करा अशी मागणी केली आहे. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. कोरोची गाव सिद्धार्थ नगर येथे भरपूर प्रमाणात डुकरांचं जास्त प्रमाणात हे आहे, त्याच्यामुळे त्या लोक पंचायतीच्या लोकांनी हे डुकरांचं लवकरात लवकर नायनाट करावा, कारण इथं बंदोबस्त करावा. कारण काय माहितीये काय, इथं लहान लहान मुलं वावरतात, त्यांच्या अंगावर डुकरं वगैरे जातात, त्यांना चावतात वगैरे असं काहीतरी होतंय, तेव्हा लवकरात लवकर ह्याची नोंद घ्या. मी सतीश सूर्यवंशी, ग्रामपंचायत कोरुची ग्राम सदस्य. गेली एक वर्ष झाली मी जिल्हा परिषद व पंचायत समितीला लेटर पाठवून डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठपुरावा करतोय, पण तिथनं काही रिस्पॉन्स येत नाही. तसेच मी 8 महिने झाले निवडून येऊन 8 महिने मी ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक मिटिंगला ग्रामसेवक व सरपंच मॅडमांच्या बरोबर वाद घालतोय, तरी ग्रामपंचायतमधनं फक्त पेपरला टेंडर देणे आणि जाहिरात देणे एवढंच झालेलं आहे. ग्रामपंचायतला मार्गदर्शन करावं म्हणून मी जिल्हा परिषदला सुद्धा लेटर पाठवली, त्यातून काही त्यांनी उत्तर दिलेली फालतू उत्तर दिलेली आहेत की तुम्ही ग्रामपंचायतच्या लेवलला करा. त्यानंतर मी दुसरं सुद्धा त्यांना उत्तर पाठवली की मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि तुम्ही जी पाठपुरावा करून जी उत्तर दिलाय ती मी ग्रामपंचायतमधून पहिलंच करून घेतलेलं आहे. आणि दुसरं मला उत्तर आले की ते पशु खात्यात आम्ही पाठवलेलं आहे, आणि पशु खात्यातनं त्याचं उत्तर आले की मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे काही व्यवस्था नाही आहे. मात्र ह्या डुकरांचा बंदोबस्त करणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मी त्या माझ्या अर्जामध्ये मी जाणून बुजून मोठ्या उल्लेख करतो की त्याच्यामध्ये डेंग्यूची लागण ही 100% लोकमान्य नगर कोरोची भागात होणार आहे, आणि स्वाईन फ्लूचा सुद्धा इथं मागच्या वर्षी झालेलं आहे, आणि दोन त्यातली लोक वारलेली सुद्धा आहेत. याचं जाणून बुजून ती लोक विचार करत नाही आहे, जाणून बुजून म्हणणार, त्यात दुसरं काही सांगण्यात मतलब नाही आहे.